बाह पर राम गिजराज है। शिवसेना उपजिल्हा प्रमुख मिलिंद सूर्यराव व समाज सेविका शुभांगी सूर्यराव यांच्या वतीने सांडपाडा सेक्टर 8 या ठिकाणी भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये शिवप्रतिमा पूजन, लाठीकाठी, तलवारबाजी, प्रात्यक्षिके, प्रदीप कदम यांचे शिवव्याख्यान तसेच स्नेहभोजन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सचिन चेकटकर, प्रवीण नारकर, तानाजी शिंदे, उल्लास शिंदे, हनुमान ढोले, देवेंद्र चोरगे, प्रवीण कांबळे, निशांत आगलावे, समृद्धी घुसाळकर, देविका साळसकर, अनुष्का चोरगे, स्वप्नील गव्हाणे, राहुल चोरमाले, आदेश तावरे, प्रसाद काळे, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सांडपाडा सामाजिक संस्थेचे सर्व सभासद आणि सांडपाडा विभागातील नागरिक शिवविचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चालण्याचं बळ, अक्षरांचं रान, शब्दाचं इमान, जगण्याचा पाया, तुकोबराया। काळ कुणासाठी थांबत नाही, पण याच काळाच्या छातीवर कठोरपणे पाय देऊन ताठमाने जगावं कसं, हे फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या विश्वाला दाखवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ। आकाशापेक्षा विशाल, सागरापेक्षा खोल, चंदनापेक्षा शीतल, गुलाबापेक्षा कोमल, मंदिर इतकंच पवित्र असं एकमेव चरित्र, छत्रपती शिवाजी महाराज। भीमा, भामा आणि इंद्रायणीच्या तीरावर मृत्यूला निद्रा छातीनं सामोरा जाणारे स्वातंत्र्यवीर, धर्मवीर, हुतात्मा, स्वराज्य रक्षक, स्वराज्य विस्तारक शंभूराजे, समाज संचितांच्या पार्श्वर वंचितांचा विचार करणाऱ्या सर्व महामानवांना मी प्रथमता काया वाचे मणी सहस्र प्रणिपात करतो। खर तर जिंकायला येता कोणी अजिंक्यही ठरते, लाख सिकंदर आक्रमणांना पुरूनही उरते, ती ही माती ज्या मातीला पराक्रमाचा इतिहास आहे, ज्या मातीला भक्तिमार्गाचा मृदगंध आहे, ज्या मातीतलं राजकारण, समाजकारण, अर्थकारण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोचलं, अशा मातीत साकारलेल्या या ठाणे जिल्ह्यातल्या नवी मुंबईतल्या सांडपाडा येथे सांडपाडा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मिलिंदजी सूर्यराव आणि शुभांगीताई सूर्यराव यांच्या माध्यमातून गेली 13 वर्ष आणि हे 14वं वर्ष शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं शिवविचारांचा जागर होतो आहे, ही अत्यंत महत्त्वाची आणि कौतुकाची गोष्ट आहे। म्हणून सांडपाडा सामाजिक संस्थेला मी मनापासून सुरुवातीलाच धन्यवाद देतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी, शिवजयंती का साजरी करायची, शिवविचार का ऐकायचे, शिवजयंतीचा उद्देश काय, शिवजयंती का झाली पाहिजे, याच्या मागची काही उद्देश, याच्या मागचा काही हेतू, याच्या मागचा काही उद्देश, हे आपल्या जर लक्षात आला तर शिवजयंती ही उत्साहाने साजरी होते, हे आपल्या सहज लक्षात येतं। म्हणून आपल्याला विचार करायचा आहे, कारण विचार ही वात असते, तत्वज्ञान ही ज्योत असते, ज्ञान हा प्रकाश असतो, पण प्रकाशाची गंमत मोठी वेगळी आहे। प्रकाश जर अंधुक असेल तर स्पष्ट दिसत नाही, प्रकाश जर प्रखर असेल तरी सुद्धा स्पष्ट दिसत नाही, याचा अर्थ प्रकाश हा योग्य असावा लागतो। जगाच्या पाठीवर योग्य प्रकाश देणारं वैचारिक माध्यम जर कोणतं असेल तर त्याचं नाव शिवचरित्र आहे। म्हणून शिवचरित्राची गरज आहे, आणि शिवचरित्र ऐकत असताना आज समाजामध्ये या शिवजयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रभर मी फिरतो आहे आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या बाहेर जातो आहे, तेव्हा आमचा माणूस, आमची भगिनी, आमचा युवक, आमचा समाज नेमका कशामध्ये अडकतो आहे? आम्हाला जर उत्तुंग झेप घ्यायची असेल, आम्हाला जर आमची पावलं दमदार करायची असतील, आम्हाला जर आम्ही ठेवलेलं ध्येय साध्य करायचं असेल तर कशाची गरज आहे? वैचारिकतेची गरज आहे, मानसिकतेची गरज आहे,
चांगल्या कामाची गरज आहे, चांगल्या कृतीची गरज आहे, चांगल्या विचारांची गरज आहे, चांगल्या पाठबळाची गरज आहे आणि चांगल्या झेपेची गरज आहे. हे जर आमच्या लक्षात येत असेल तर आम्हाला कळेल की शिवजयंती त्यासाठी आहे. म्हणून काल परवा आपल्या सगळ्यांकडे मोबाईल आहे, मोबाईलवर अनेक संदेश येतात, अनेक व्हिडिओ येतात, अनेक कविता येतात, आम्ही सगळ्या त्या ऐकत असतो. दरवर्षी आपण शिवसेनेच्या माध्यमातून, म्हणजे आपली परंपरा आहे माझी, शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी शिवव्याख्यान आयोजित करायचं. शिवव्याख्यान, शिवरायांचा जागर आणि घराघरात त्यांचे विचार पोहोचवणं हा आमचा हेतू. बाकी शिवजयंती इतर ठिकाणी कशा होतात तुम्हाला माहिती आहे. आमचा हेतू स्पष्ट आहे की शिवरायांच्या कालावधीत जे काही घडलं ते लोकांपर्यंत पोचवायचं, त्यांचे विचार काय ते लोकांपर्यंत पोचवायचं. जर तुम्हाला समाजात सक्सेस व्हायचं असेल ना तर शिवरायांचे विचाराने जर तुम्ही 100% सक्सेस होतात. आणि जर तुम्हाला दुसऱ्या का कुठल्या घटना अडचण, मी शिवरायांचे माझ्या लहानपणी मी काही पुस्तकं वाचायचं, त्या पुस्तकाचं मला एक चांगलं आठवत आहे, तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी दुःखदायक घटना आणि शिवरायांच्या आयुष्यातली सगळ्यात छोटी घटना जर त्याचं तारतम्य किंवा त्याच्यात जर फरक जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला तर घटना कळेल की तुमच्या आयुष्यात दुःख काहीच नव्हतं. म्हणून शिवविचार घराघरात पोहोचवण्याचं ध्येय आमच्या डोक्यात आहे की शिवविचाराने आताच्या घटना ज्या काही घडतात, अनेक अधिकृत अनधिकृत ज्या काही घटना घडतात त्यांना कुठेतरी आळा बसेल आणि तो विचार घराघरात पोहोचवण्याचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. सानपडा सामाजिक संस्था अर्थात मिलिंदराव सूर्यराव आणि शुभांगीताई सूर्यराव यांच्या माध्यमातून हा शिवजयंती उत्सव सोहळा गेली 13 वर्ष साजरा होत असून आत्ताचं हे 14वं वर्ष आहे. खरं तर शिवजयंती साजरी करत असताना सामाजिक उपक्रमांचं भान लक्षात ठेवून सूर्यराव कुटुंब हे काम करताय आणि मिलिंद सूर्यरावांचा वारसा त्यांच्या वडिलोपार्जित आहे. अगदी धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासून, कामगार मंत्री शाबीरभाई शेख यांच्यापासून या कामाची ऊर्जा घेऊन ते आज तागायत काम करतायत. तुकोबारायांचं एक वचन आहे, एक अभंग आहे, ते असं म्हणतात, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काही जीवा. या उक्तीप्रमाणे मनापासून सेवा करणारा मिलिंद सूर्यराव नावाचा अवलिया या भागामध्ये सानपडा भागात गेली 14 वर्ष काम करतो आहे आणि त्याचं फळ निश्चित त्यांना मिळेल. कोणताही हेतू किंवा कोणतीही निस्वार्थ सेवा जर केली तर आपल्या लक्षात येतं की आपल्याला जे फळ आहे ते नक्की मिळत असतं आणि शिवाजी महाराजांची जयंती जो साजरी करतो तो निश्चितच चांगलं काम करत असतो. आणि म्हणून सूर्यराव कुटुंब हे जे काम करत आहे त्यातही अत्यंत जर बारीक विचार केला तर शिवविचारांचा जागर करून शिवविचारांच्या माध्यमातून पिढीमध्ये परिवर्तन करणं हे त्यांचं काम आहे हे लक्षात येतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मग शिवाई महिला संघटनेच्या माध्यमातून शुभांगीताईसुद्धा हे काम करताना दिसतात. गडकिल्ले भ्रमंती असेल, इथल्या स्थानिक मुलांना त्या किल्ल्यांचं महत्त्व असेल, इथल्या महिलांना सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून काही ज्या शासकीय योजना आहेत त्याचा लाभ असेल, अगदी स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम महिलांना करण्याचं हे ध्येय लक्षात ठेवून मिलिंद सूर्यराव आणि शुभांगीताई सूर्यराव हे काम करतायत. त्यांच्या या कार्याला, या शिवजयंतीच्या माध्यमातून या व्याख्यानाच्या निमित्तानं मी उपस्थित होऊन हे सगळं बघतो आहे, मलाही त्याचा मनापासून आनंद होतो आहे. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे, या उक्तीप्रमाणे शिवजयंती उत्सव म्हणजे आनंदाचा हा उत्सव आहे. आणि मिलिंद सूर्यराव आणि शुभांगीताई हा उत्सव या परिसरातील सानपडा विभागातील सानपडा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या नागरिकांसाठी हा आनंद सोहळा साजरा करतायत त्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि यांच्या कार्याला धन्यवाद देतो. आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे फक्त डोक्यात घेऊन चालणार नाही तर ते कृतीत आणण्याची गरज आहे. आणि म्हणून कृती करत असताना जर आपले विचार भक्कम असेल, ठाम असतील, तर मनात गोंधळ होत नाही. आणि ज्याच्या मनात गोंधळ होत नाही तोच माणूस चांगलं काम करू शकतो आणि ज्याच्या हातात चांगलं काम आहे त्याच्या चेहऱ्यावरसुद्धा आनंद दिसत असतो. म्हणून आपल्या कामातला आनंद ज्याच्या चेहऱ्यावर खळखळून दिसतो अशा माणसांची समाजाला गरज आहे आणि ती माणसं उभं करण्याचं काम फक्त शिवविचार करू शकतात. आणि म्हणून शिवजयंतीची गरज आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. रिपोर्ट, नवी मुंबई.